नमस्कार. माझी आजची कविता संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या एका सत्य घटनेवर आधारलेली आहे. शीर्षक आहे रावण. 9 महिने पोटात, जन्मानंतर लाडाकोडात, हलकेच घेऊन ओटीत, मायेच्या उबदार कुशीत, जोजवले पापण्यातल्या स्वप्नांसारखे, सांभाळले तळहातावरच्या फोडासारखे, काळजाचा तुकडाच तो. आईची मैत्रीण खरी खुरी, बाबांसाठी इवलीशी गोड परी. अगं थांब थांब, पडशील लागलं तर रडशील, जखमा तुझ्या भरतील, पण घाव मायबापाच्या काळजावर उरतील. इवल्याशा पावलांनी छमछम धावणारी, दारामागे लपून हळूच भव करणारी, दादाशी खोटं खोटं लढीवाळपणे रुसणारी, आईच्या पदराडून खुदकन हसणारी ती होती आसिफा, निर्भया, प्रियंका. अशाच कितीतरी अल्लड निरागस कळ्या, वासनेपोटी निर्दयतेने चिरडल्या गेलेल्या, पाप लपवण्यासाठी संपवल्या गेलेल्या. सीता द्रौपदीही यातून सुटल्या नाहीत, स्वतःचा हा अवमान टाळू शकल्या नाहीत. आता तर विज्ञान युग, समानतेचे युग, प्रत्येक क्षेत्रात धडाडीने कार्य करणारी, घर आणि नोकरी दोन्हीही लिलया पेलणारी, पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन लढणारी आणि अवकाशातही स्वकर्तृत्वाने तळपणारी. मग तरी का आणि कुठपर्यंत या कोवळ्या कळ्या चुरडल्या जाणार, नराधमांच्या अत्याचाराला बळी पडणार, जागोजागी दुर्योधन, दुःशासन टपून बसलेले, त्यांच्या नजरेतील रावण कुठपर्यंत टाळणार आणि घरातल्या शौपदांना तरी कसे रोखणार. पुराणातला रावण एका गवताच्या पातीने माघारी फिरला, पण आजच्या रावणात तो संयमही नाही उरला. द्रौपदीचीही अब्रू वासुदेवाने रक्षिली, कलियुगाच्या मुली आता तूच हो तुझीवाली. विश्वनिर्माती स्वयंप्रकाशी, शक्तिरूप तू, तीर्थरूप तू, सहन काय आणि किती करावे स्वतःच आता ठरव तू. प्रत्येक घराची जिजाऊ होऊन एक शिवबा घडवतो, संस्काराच्या शिकवणीने संसाराला मढवतो. अहिल्या राणी लक्ष्मीबाईचा वारसा जरा आठवतो, हातात शस्त्र घेऊन शत्रूला त्या अडवतो. इतिहासातील गौरवगाथा आचरणाने पुन्हा सिद्ध करतो. एक सरता पुन्हा दुसरी घडते, रोज अशा या कित्येक घटना. नकोत मोर्चे, नको दुखवटा, न्याय मिळावा त्या पीडितांना. शिक्षा व्हावी कठोर इतकी, मृत्यूही थरथर कापावा. दसरा व्हावा त्याच क्षणीयन, खराखुरा रावण जाळावा, खराखुरा रावण जाळावा. धन्यवाद.